महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या विरोधात पेट्रोल गॅस वाढीच्या महागाईच्या विरोधात देवळा पाचकंदील येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले। यावेळी रास्ता रोको करत पदाधिकारी यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात आपल्या रोष व्यक्त केला। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवून देशातील सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे। आधीच कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेले, यामध्ये ही दरवाढ अशा परिस्थितीत जगावे कसे असा प्रश्न सामान्य नागरिकास निर्माण झालाय। केंद्र सरकारने ही भाववाढ त्वरित कमी करून सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क द्यावा, अन्यथा यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन अधिक तीव्र करेल असे निवेदनात स्पष्ट करून निषेध व्यक्त केला आहे। देवळा तालुका सर्व सेलचे कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होते। यावेळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले। यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंतराव शिरसाट, पंडित बापू निक्कम, प्रांतिक सदस्य योगेश आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सुनील गोटी आबा आहेर, शहर अध्यक्ष दिलीप पाटील, युवक उपाध्यक्ष दीपक काका देशमुख, धनंजय बोरसे, सुशांत गुंजा, गोटू शिंदे, सचिन आहेर, भूषण जाधव, शाहरुख पटेल, सनी आहेर, तेजस निकम, हितेश सोनावणे, किशोर खरोटे, राजेश आहेर आदि उपस्थित होते। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी देवळा तालुका प्रतिनिधी महेश शिरोळेसह मनोज देशमुख।